हेलो स्टूडेंट्स, वेलकम हियर टू बेंड एज्युकेशन. आपण शिकतोय मॅथमॅटिक्स पार्ट टू स्टँडर्ड टेन्थ. त्यातला जो सेकंड लेसन आहे पायथागोरस थेरम, तो लेसन आपण स्टार्ट केलेला आहे. प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 च्या मधले क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत क्वेश्चन नंबर 6, 7, 8. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ज्योमेट्री या चॅनलवर शिकायला मिळेल. सो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला आपण पाहूया आता क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला दिलेला आहे, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. म्हणजेच काय, तर तुम्हाला एक स्क्वेअर दिलेला आहे. या स्क्वेअरमध्ये डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर इज लेंथ ऑफ डायगोनल हियर. आणि स्क्वेअरची प्रॉपर्टी असते, आपण या स्क्वेअरला नाव देऊ ए बी सी डी. लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. या स्क्वेअरचा आपल्याला डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आणि त्यांनी म्हटलंय आपल्याला की फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. आपल्याला साइड शोधायची आहे. स्क्वेअरची प्रॉपर्टी असते ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. This is the first property. Second property is all angles of the square are right angles. म्हणजेच काय, तर हा अँगल बी इथे राईट अँगल होईल, डी सुद्धा राईट अँगल आहे, ए पण राईट अँगल आहे आणि सी सुद्धा राईट अँगल आहे. लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. देअर फोर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी. वी कॅन कॉल इट एज इक्वेशन 1 बाय प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. रिझन देऊ याला आपण बाय प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर. याची लेंथ आपण एक विशिष्ट लेंथ घेऊ शकतो. सो ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी. लेट इट इज इक्वल टू एक्स. आपण जर याची लेंथ एक्स घेतली आणि आता पुढे बघा, इथे ट्रायंगल ए बी सी मध्ये, इन ट्रायंगल ए बी सी आपल्याला फक्त ए बी सी हा ट्रायंगल यूज करायचा आहे. हा ट्रायंगल जर आपण यूज केला, ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90, बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी पायथागोरस यूज करू शकू. हा ही पण साइड एक्स होईल, ही पण साइड एक्स होईल. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90. रिझन द्या याला, अँगल ऑफ अ स्क्वेअर, अँगल ऑफ स्क्वेअर. Therefore, here AB square plus BC square is equal to AC square. Reason divya by theorem of Pythagoras. By theorem of Pythagoras. AB आणि BC याची लेंथ बघा, या ठिकाणी x आहे. Therefore, x square plus x square इज इक्वल टू 10 स्क्वेअर. आपल्याला डायगोनल 10 गिव्हन आहे. हिअर इट इज 2x² इज इक्वल टू 10 स्क्वेअर. देअरफोर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर म्हणजे 100 झाला. पुन्हा लिहिते मी हे, 2x² इज इक्वल टू 100. देअरफोर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100/2. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100/2. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 50. देअरफोर एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 50. 50चं स्क्वेअर रूट कसं काढतात, एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 × 2. एक्स इज इक्वल टू 5√2. ठीक आहे, हे आपलं आन्सर झालं. एक्स इज इक्वल टू 5√2. आपल्याला साइड काढायला सांगितलंय आणि पेरिमीटर सुद्धा विचारलाय. व्हॉट इज पेरिमीटर? पेरिमीटर मीन्स सम ऑफ ऑल साइड्स ऑफ एनी फिगर. तुम्हाला कुठल्याही फिगरची जर तुम्हाला पेरिमीटर काढायला सांगितला कुठल्याही फिगरचा, तर आपल्याला सगळ्या साइड्सची त्याच्या सम करायची असते. पेरिमीटर इज इक्वल टू, याला 4 साइड्स आहेत आणि 4 साइड इक्वल लेंथच्या आहेत, म्हणून पेरिमीटर इज इक्वल टू 4 × साइड. म्हणजेच काय, 4 × 5√2. इट इज इक्वल टू 20√2.
ठीक है, हे झालं पेरिमीटर. आंसर लिहायला विसरू नका. देअरफोर आंसर, साइड्स ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 20√2. ठीक आहे, या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट केला. स्क्वेअर घ्यायचा, याला नाव द्यायचं एबीसीडी, आपण मनाने नाव दिलं आहे म्हणून इथे लेट क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ स्क्वेअर लिहिलं. गिव्हन नाही आहे की हा क्वाड्रिलेटरल एबीसीडी आहे म्हणून यासमोर आपण लेट लिहून ते अज्युम केलेलं आहे. आणि बी अँगल 90 घ्या. या ग्रीन जो मी ट्रायंगल ड्रॉ करून दिलेला आहे त्याला पायथागोरस आपण अप्लाय केला. नाव क्वेश्चन नंबर सेव्हन बघू. हा क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला नक्की समजला असेल. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवते आहे. नीट लक्ष द्या, व्यवस्थित शिका, तुमचा फायदा नक्कीच होईल. प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला क्लिअरली कळेल. जर काही नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचे आन्सर नक्की करेल. क्वेश्चन नंबर 7, इथे एक फिगर दिलेली आहे. एक फिगर आहे, या फिगर मध्ये अशी फिगर आहे बघा. हिअर इट इज डी, हिअर एफ, ई, 12, जी, 8 आणि इथे राईट अँगल दिलेला आहे. आणि गिव्हन आहे तुम्हाला इन क्वाड्रिलेटरल, क्वेश्चन नंबर 7 आहे हा. गिव्हन इन द गिव्हन फिगर, अँगल डी एफ ई इज इक्वल टू 90, अँगल डी एफ ई इज इक्वल टू 90. सी हिअर, डी एफ ई इज इक्वल टू 90 मीन्स हा अँगल सुद्धा राईट अँगल आहे. एफ जी इज परपेंडिक्युलर विथ ई डी, हे गिव्हन आहे तुम्हाला, टेक्स्टबुक मध्ये हे लिहिलेलं आहे. जी डी इज इक्वल टू 8, हिअर जी डी इज इक्वल टू 8, एफ जी इज इक्वल टू 12. टू फाइंड आपल्याला काय काय शोधायचंय बघा. टू फाइंड, फर्स्ट वन इज ई जी, सेकंड वन इज एफ डी अँड थर्ड वन इज ई एफ. हे तीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर आता बघा, मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे की जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये, सपोज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर इकडच्या व्हर्टेक्स वरून हायपोटेनियस वर परपेंडिक्युलर घेतला, तर समजा मी याला नाव दिलं एबीसी आणि इथे डी लिहिलं, तर बीडी स्क्वेअर इज इक्वल टू एडी इंटू डी सी बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन. आपण सेम प्रॉपर्टी इथे युज करतोय कारण आपल्याला इथे ईजी कॅल्क्युलेट करायचं आहे. ईजी म्हणजे ही साईड जर कॅल्क्युलेट करायची आहे, ही साईड गिव्हन आहे, ही साईड गिव्हन आहे आपल्याला, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करायचा आहे. तर आपण इथे तेच काम करूया. सोल्युशन पहिलं सॉल्व करतोय आपण. ईजी, टू फाइंड ईजी, ईजी कसं शोधायचं, तर इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे, डी एफ ई, डी एफ ई, अँगल डी एफ ई इज इक्वल टू 90. हे सगळं लिहिणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे, कारण आपण जी प्रॉपर्टी युज करतोय, आपण जो थेरम युज करतोय जॉमेट्रिक मीनचा, तो ज्या ठिकाणी अप्लिकेबल आहे, तर ते सगळं आपल्याला त्याचं माहिती द्यावी लागेल की असं आहे म्हणून या ठिकाणी हा थेरम अप्लिकेबल आहे, हे आपल्याला आधी लिहून द्यावं लागेल. इन ट्रायंगल डी एफ ई, एफ जी इज परपेंडिक्युलर, इथे दिलाय एफ जी परपेंडिक्युलर ई डी, देअरफोर बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन कसं होईल इथे, एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू डी जी इंटू जी ई, डी जी इंटू जी ई, एफ जी आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू डी जी इज 8 मल्टीप्लाइड बाय ई जी. जी म्हणजे सी जी, आपल्याला नाव त्यांनी देताना
ईजी दिला कैलक्युलेट करा म्हणून आपण इथे ईजी लिहूया. 8 मल्टीप्लाइड बाय ईजी. 12 स्क्वेअर इज 144. इट इज इक्वल टू 8 मल्टीप्लाइड बाय ईजी. देअरफोर 144 अपॉन 8 इज इक्वल टू ईजी. कैलक्युलेशन्स करायचे आहेत. 144 डिवाइडेड बाय 8. 8 वन जा 8, 64. 8 8 जा 64, 18. ओके, 8 वन जा 18 जा. सो हियर इट इज ईजी इज इक्वल टू 18. देअरफोर ईजी इज इक्वल टू 18. हे आपल्याला मिळालंय पहिला आन्सर. हे आपल्याला पहिलं आन्सर मिळालं, ईजी इज इक्वल टू 18. आता आपण सेकंड आन्सर कॅल्क्युलेट करूया. एफ डी आपल्याला एफ डी काढायचंय. एफ डी सेकंड साठी एफ डी कॅल्क्युलेट करायचंय. एफ डी कॅल्क्युलेट करण्याकरता आपण हा ट्रायंगल यूज करू. आपण ग्रीन ट्रायंगल यूज करू. मी त्याला ग्रीन करते म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. आपण हा ट्रायंगल यूज करू. ओके, राईट अँगल आहे तिथे दिलेलाच आहे. आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो कारण दोन साइड्स माहिती आहे, तिसरी साइड आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकते. इन ट्रायंगल डी जी एफ, अँगल डी जी एफ इज इक्वल टू 90. देअरफोर डी एफ स्क्वेअर एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर. डी जी स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर व्हॅल्यूज पुट करा. डी जी स्क्वेअर इज 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. हिअर इट इज 64 प्लस 144. इट इज इक्वल टू 4 प्लस 4 8, 6 प्लस 4 10, सो 0, 208. इथलं मी थोडं कमी करते. एफ डी स्क्वेअर एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू 208. देअरफोर एफ डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 208. हिअर इट इज स्क्वेअर रूट ऑफ 208. एफ डी इज इक्वल टू, याला बघा इथे 20 आहे आणि इथे 8 आहे म्हणजे 4 नी डिवाइड होऊ शकतं. 4 मल्टीप्लाइड बाय इथे 5 येतील. 4 5 जा 20, 4 2 जा 8 म्हणजेच हिअर इट इज 4 इंटू 4 इंटू 13. 13 4 जा 52. इथे दोन वेळा 4 आहे, आपण एक वेळा बाहेर काढूया रूट मध्ये. सो 4 रूट 13. एफ डी इज इक्वल टू 4 रूट 13. आपण एफ डी कॅल्क्युलेट केलं आणि ईजी कॅल्क्युलेट केलं. ईजीचा आन्सर आपला आलाय 18. ईजीचा आन्सर आलाय 18. ठीक आहे, हे एक आन्सर आहे आपलं. त्यानंतर एफ डी आलंय 4 रूट 13. एफ डी इज इक्वल टू 4 रूट 13. हे सेकंड आन्सर काढलं. आता आपण थर्ड आन्सर काढूया. थर्ड आन्सर काढूया आपण. थर्ड इज ई एफ. ई एफ कॅल्क्युलेट करायचंय. ई एफ कॅल्क्युलेट करण्याकरता आपण ई जी एफ, स्टुडंट हे तुम्ही सुद्धा सांगू शकता, ई जी एफ अँगल हा 90 आहे आणि सेम मेथड जी आपण इथे यूज केली होती तीच मेथड आपण यूज करणार आहोत. ई जी एफ इन ट्रायंगल ई जी एफ, अँगल ई जी एफ इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू जी ई स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर बाय थेरम ऑफ पायथागोरस. थेरम ऑफ पायथागोरस यापूर्वीचं कॅल्क्युलेशन करताना जर आपण हे लिहायला विसरलो असू तर तुम्ही हे लिहायचं तिथे. ई एफ स्क्वेअर इज इक्वल टू ई जी स्क्वेअर. ई जी बघा किती आहे. ई जी स्क्वेअर मीन्स 18 स्क्वेअर प्लस जी एफ स्क्वेअर इज 12 स्क्वेअर इज इक्वल टू 324 प्लस 144. इट इज इक्वल टू 4 प्लस 4 8, 2 प्लस 4 6,
3 plus 1 is 4. Therefore, EF square is equal to 468. Therefore, EF is equal to square root of 468. 468 ला पन 4 ने divide करून बहुया. Factorization साथी. 4 1s are 4. Here it is 6. 4 1s are 4. 28, 4 7s are. EF is equal to square root of 4 multiplied by 117. EF is equal to square root of 4 into 9 into 13. Current 13 9s are 117 होता है. पुड़े सॉल करो. EF is equal to, therefore, EF is equal to 2 into 3 root 13. It is equal to 6 root 13. EF is equal to 6 root 13. हे आपल्याला थर्ड आंसर मिळाले. EF is equal to 6 root 13. या पद्धतीने आपले तीनही आंसर्स निघाले आहेत. EG कॅल्क्युलेट केला आपण, इट इज 18. FD कॅल्क्युलेट केला, FD इज आधी बघितलं होतं आपण, एंड EF इज इक्वल टू 6 रूट 13. ओके, FD आलं होतं आपलं 4 रूट 13 आणि हे 6 रूट 13. ठीक आहे, या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट केला आहे. आता आपण लिहूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टेंगल. एक रेक्टेंगल गिवन आहे तुम्हाला, त्याच्या डायगोनलची लेंथ काढायची आहे. एबीसीडी आपण नाव घेऊ, त्यांनी दिलेलं नाही आहे नाव इथे. क्वाड्रिलेट, क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ रेक्टेंगल. रेक्टेंगलची प्रॉपर्टी काय असते स्टुडंट्स? ऑल अँगल्स आर राईट अँगल अँड अपोजिट साइड्स आर कॉंग्रुएंट. नेहमीप्रमाणे आपण एसी जॉईन करून घेऊ. डायगोनलची लेंथ काढायची आहे. लेंथ इज 35 सेंटीमीटर, सो इट इज लेंथ 35 सेंटीमीटर. हियर इट इज 35 सेंटीमीटर अँड देन ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. आधी आपण प्रॉब्लेम केलेला आहे त्याप्रमाणेच हा करूया. लेट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रेक्टॅंगल. समजा हा रेक्टॅंगल असेल. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ रेक्टॅंगल. देअरफोर अँगल बी, अँगल ए बी सी, ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे, अँगल ऑफ रेक्टॅंगल. देअरफोर इन ट्रँगल ए बी सी, ए बी सी ट्रँगल जर आपण यूज केला, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर बाय थेरम ऑफ पायथागोरस. बाय थेरम ऑफ पायथागोरस. पुढे जाऊया. एबी ची लेंथ 12 आहे. 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर इट इज इक्वल टू 144. प्लस 35 स्क्वेअर कसं करतात? 35 स्क्वेअर करायचं आहे. ज्या ज्या नंबर्सचे शेवटी 5 असतात युनिट प्लेसमध्ये, त्यांचे स्क्वेअर्स करणं इझी असतं. 3 आहे इथे, 3चा पुढचा नंबर 4, सो 3 इंटू 4 इज 12 अँड 5 इंटू 5 25. सो 1225 इज द स्क्वेअर ऑफ 35. 1225. ओके, आता आपण पुढे जाऊया. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 4 इट इज 9. देन 2 प्लस 4 इट इज 6. 144, 1225. 5 प्लस 4 9, 4 प्लस 2 इज 6, 12 प्लस 1 13, 1369. देअरफोर ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1369. 1369 हे 17 स्क्वेअर रूट आहे, 37 स्क्वेअर आहे 1369. देअरफोर ए सी इज इक्वल टू 37. ए सी इज इक्वल टू 37 ह्याचा अंदाज कसा बांधायचा की हे 37 असावं म्हणून? तर 35 स्क्वेअर आहे 1225 आणि 40 स्क्वेअर आहे 1600. म्हणजे हा जो नंबर आहे, हा जो नंबर आहे 1369, हा या दोघांच्या मधला नंबर आहे.
सो याचं स्क्वेअर रूट जे निघेल ते 35 पासून 40 पर्यंतचं कुठलं तरी निघू शकतं. सो 36 जर स्क्वेअर केला तर त्याच्या युनिट प्लेसमध्ये 6 6 36 होतात म्हणून 6 येतील, युनिट प्लेसमध्ये 6 येतील. त्यानंतर जर आपण 37 स्क्वेअर केला युनिट प्लेसमध्ये 7 7 49 होतात म्हणून 9 येतील. 38 स्क्वेअर केला तर युनिट प्लेसमध्ये 4 येतील, 8 8 64 सो 4 येतील. आणि 39 स्क्वेअर केला तर युनिट प्लेसमध्ये 9 9 1 म्हणून हे इथे 9 9 81 म्हणून युनिट प्लेसमध्ये 1 येतील. तर इथे 37 स्क्वेअरमध्ये युनिट प्लेसमध्ये 9 आहेत म्हणून आपण 37 × 37 करून बघाल तुम्हाला फायनल आन्सर त्याचं 1369 येतं. या पद्धतीने मी ट्रिक युज करून त्याचं स्क्वेअर रूट काढलेलं आहे AC = 37. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 6 7 8 कम्प्लीट केलेले आहेत. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ क्वेश्चन नंबर 9 & 10. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. काही नाही समजलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.